लकी ड्रॉमध्ये स्कूटी लागल्याची थाप मारून रोख रक्कम आणि दागिने घेऊन दोन भामट्यांनी पोबारा केल्याची घटना मुरबाड तालुक्यातील देवगाव येथे गुरुवारी घडली. यातील एक भामटा हा कॅमेऱ्यात कैद झाला आहे. देवगाव येथील जगदीश कवटे यांच्या घरी गुरुवारी रात्री भोसले नामक व्यक्तीने प्रवेश केला आणि मागील वर्षी आपण जो लकी ड्रॉ काढला होता त्यामध्ये तुम्हाला स्कूटी लागली आहे असे सांगून काही रक्कम आपल्याला भरावी लागेल असे सांगितले व त्यांना भुरळ पाडून त्यांच्याकडून कानातले 12,000 रकमेचे सोन्याचे दागिने आणि 8,000 रोख रक्कम लंपास केली. असं सांगणे की याच्यातून चिठ्ठी फाडा 100 रुपयाचे, ते तुम्हाला याच्यातून जे लागेल ती वस्तू आम्ही ताबडतोब दिले जाऊ, पण त्याच्यात तुम्हाला चार्ज लागेल. तर चार्ज लागेल किती लागेल तर 1,800-1,900 चार्ज लागेल. तर मी ती चिठ्ठी काढल्यानंतर त्याच्यावर मला होम थिएटर किंवा मिक्सर असे ह्या दोन गोष्टी लागल्यानंतर ते बोलले, एक वर्षापूर्वी ते पर रिटर्न माझ्याकडे आले, ते बोलले की तुम्हाला मोफत असे शिलाई मशीन लागलेले आहे, गेल्या वर्षी तुम्ही चिठ्ठी फाडली होती ती, तर त्यांनी मला बोलले की ती चिठ्ठी तुमच्याकडे आहे का नाही असे दाखवा. तर मी शोधण्याच्या गडबडीत शोधत होतो तर ते बोलले की टाईम लागेल, तर माझ्याकडे बोलतो ती पावती आहे, ती पावती मला त्यांनी दाखवून दुसरी पावती बनवली, त्याच्यावर नाव ॲड्रेस मोबाईल नंबर असं मिसेसच्या नावाने घेतलं. त्याच्यानंतर बोलतो की ही सिलाई मशीन आहे, तुम्हाला होतो 6 वाजता बोलतो आम्ही आमची लोकं होतं देऊन जातील. त्याच्यानंतर दोघे जण माणूस असताना एक माणूस बाहेर गेला, दुसरा माणूस आला, तो बोलतो की ही चिठ्ठी बोलतो हे 3 लावले आहेत, LED TV, फ्रीज आणि स्कूटर ह्या 3 वस्तू लागलेल्या आहेत. तर ती पावती न भेटल्यामुळे ती आम्ही कुणाला दिली नाही आणि ही वस्तू कंपनीला जाईल असं त्यांनी मला सांगितलं. माझ्याकडनं 8,000 रोख प्लस माझ्या मिसेसच्या कानातले घेऊन तो 12,000 होते. तर असं ते घेऊन तो बोलला की ही तुमची वस्तू आणि तुमचं सामान आल्यानंतर हे पैसे राहिलेले 7,000 मला द्या आणि तुमची वस्तू घ्या अशी आमच्यात त्यांनी फसवणूक केली. अशा प्रकारच्या काही तुरळक घटना पोलिसात दाखल आहेत, मात्र आजपर्यंत गेल्या 10 ते 12 वर्षापासून पोलीस यंत्रणेने कधीही गांभीर्याने न घेतल्याने फसवणुकीचे हे सत्र पोलीस यंत्रणेच्या बेजबाबदारपणामुळे खुलेआम अहोरात्र सुरू आहे. मात्र गुरुवारच्या घटनेत कवटे यांनी सदर भामट्यापैकी एकाचा गुपचूप व्हिडिओ काढल्याने त्याचा फोटो उपलब्ध झाला आहे, त्यामुळे या टोळीचा तपास लागणे शक्य आहे. मी गुपचूप भावाकडे मोबाईल देऊन त्याचे थोडेसे असे 2 ते 3 सेकंदाचे व्हिडिओ आणि फोटो असे काढलेले आहेत माझ्याकडे, ते पण मी पोलीस स्टेशनला दिलेले आहे. मात्र तितकी तत्परता आणि कर्तव्याची जबाबदारी पोलीस दाखवतील का याबाबत मोठी आशंका आहे. प्रतिनिधी लक्ष्मण पवारसह आधार न्यूज मुरबाड. सबस्क्राइब करा, तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेटेड.